खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील पुणे नाशिक महामार्गावर खडकेश्वर आणि गणेश मंदिराच्या समोर असणाऱ्या पोलीस स्टेशन समोर आणि पाठीमागील बाजूने कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरलं असून बाजूला फार मोठा कचरा डेपो आणि समोर पाण्याचं डबकं साचलं असल्यानं कोरोना महामारीच्या या काळामध्ये नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये अनेक जनावरांनी उच्छान मांडला असून आरोग्य विभागाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी केलं आहे। तसेच पोलीस स्टेशन समोरील अतिशय सुंदर असणारं दत्त मंदिर आहे तरी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। या अस्वच्छतेमुळे राजगुरुनगर पोलीस ठाणे आणि अधिकारी आणि कर्मचारी यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। या घडीला राजगुरुनगर परिषद राजगुरुनगर नगर परिषदेच्या परिसरातील संपूर्ण कचरा जो आहे त्याचं डंपिंग यार्ड हे पोलीस स्टेशनच्या पाठीमागं करण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला सुका कचऱ्याचं प्रक्रिया केंद्र सुद्धा आहे, परंतु डंपिंग यार्डमध्ये डंप होणारा कचरा आणि त्यानंतर त्याची प्रक्रियेकरता उचलण्याची जी काही प्रक्रिया आहे ती अतिशय संथ असल्यामुळे पोलीस स्टेशनच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे डोंगर उभं आहेत आणि याच्या दुर्गंधी आणि त्याचबरोबर रोगराई होण्याचे जे चान्सेस आमच्या पोलिसांना आहेत ते नॉर्मली आम्ही आत्ता कोविड म्हणून मास्क घालून घातला असला तरी कोविड नसताना देखील मास्क घालून बसायची आमच्या पोलीस विभागावरती पाळी आहे असं मी मात्र खेदाने नमूद करू इच्छितो। काय व्यवस्था केली पाहिजे सदरचा कचरा जो आहे तो येथे डंप केल्यानंतर तो कचरा प्रक्रियेकरता दुसरीकडे उचलण्याची एक व्यवस्था होती ती सध्या डळमळीत आहे असं मला प्रशासना नगरपालिका प्रशासनाकडून कळलं। ते योजना एकदा कार्यान्वित झाल्यानंतर इथं दररोज होणारा डंप होणारा कचरा हा इथं साचून न राहता प्रक्रिया करता वेगवेगळ्या ठिकाणी तात्काळ रवाना करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। पोलिसांचं आरोग्य बऱ्यापैकी धोक्यात येते बऱ्यापैकी म्हणजे भरपूर याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी हे कर्मचारी अधिकारी हे श्वसनाच्या आधाराने त्रास सुरू झालेला आहे। त्याचबरोबर शहरातील सर्व दवाखान्यांचाही कचरा त्या ठिकाणी पडलेला असतो। ते शहरातील जे डुक्कर पालन करणारे जे लोक आहेत ते मोकाट डुकरं सोडतात तो संपूर्ण कचरा परत उद्ध्वस्त करून रस्त्यावरती आणत असतात। त्याचं नियोजन झालं पाहिजे याचा असं आम्ही नगरपालिकेला आमच्या माध्यमातून पत्रव्यवहार केलेला आहे। नंदू बोराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, राजगुरुनगर, पुणे।